मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेवरून आता वादाची ठिणगी पडलेली आहे। मुंबई स्वच्छ करण्यासाठी वेळ आल्यास कृत्रिम पाऊस पाडणार अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेली आहे। जनताच तुम्हाला साफ करेल असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलेला आहे। तुम्ही सत्तेमध्ये असताना साफसफाई केली नाहीत, जे करतात त्यांना का बोलता असा सवाल आता शंभूराज देसाई यांनी राऊत यांना उपस्थित केलेला आहे। आवश्यकता भासल्यास क्लाउड सीडिंग देखील करावी, तशा प्रकारचं देखील कॉर्पोरेशनने एक दुबईमध्ये एक दुबई बेस्ड कंपनी आहे, त्यांची ॲक्युरेसी चांगली आहे आणि त्यांच्याशी देखील MOU करारनामा करतील। आवश्यकता जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आता क्लाउड सेट झाले तर ते क्लाउड सीडिंग करतील, जेणेकरून हवेतलं जे प्रदूषण आहे तेही कमी होईल। करा साफ करा ना, जनता तुम्हालाही साफ करणार लवकरच। हाँ, कलानगर पे उनका ज्यादा प्रेम है, पूरी जिंदगी कलानगर ने बनाई है ना उनकी। आज जो बैठे है चेयर पर वो कलानगर की बदौलत बैठे है ना, तो याद आती है कलानगर की, जाना चाहिए। अरे संजय राउत साहेबान म्हणाव, तुमच्याकडे मुंबईची सत्ता असताना का नाही साफसफाई कधी केली? मुंबई किती गलिच्छ होती, मुंबई मधले किती नाले पावसात तुंबायचे, मुंबई मधल्या किती नाल्याचं पाणी रस्त्यावरती यायचं, किती ड्रेनेज खराब होऊन ते रस्त्यावरती ओव्हरफ्लो व्हायचे। तुमच्या काळातली म्हणा जरा जुने व्हिडिओ काढून बघा, जे चांगलं माणूस करतोय त्याला चांगलं तरी म्हणा का? प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्याला कावीळ झाली त्याला सगळं पिवळं दिसतं आपण म्हणतो, तसं संजय राऊतांचं आहे। चांगलं केलं तरी त्याला त्यात वाईटच दिसतं,